नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकांतर्गत वचन याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. वचन यामध्ये दोन प्रकार असतात, एक वचन व अनेक वचन. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, हे आपण नीट वाचून घेणार आहोत. एक आंबा अनेक आंबे, एक वही अनेक वह्या, एक झाड अनेक झाडे. तर या उदाहरणावरून मुलांनो आपल्याला एक लक्षात आलं असेल की जेव्हा एकच वस्तू असते तेव्हा त्याला आपण एकवचन असे म्हणतो, पण जेव्हा वस्तूंची संख्या जास्त होते म्हणजेच वस्तूंची संख्या जेव्हा एकापेक्षा जास्त असते तेव्हा आपण त्याला अनेकवचन असे म्हणतो. या उदाहरणामध्ये बघू शकतो, जेव्हा एकच आंबा असते तेव्हा त्याला आपण आंबा असे म्हणतो, पण आंब्याची संख्या जर वाढली असेल तर त्याला आपण आंबे असे म्हणतो. आपल्याकडे एकच वही असेल तर त्याला आपण वही असे म्हणतो, पण आपल्याकडे एकापेक्षा जास्त असेल तर आपण तेव्हा त्याला वह्या असे म्हणतो आणि ते एक अनेक वचन होतात. त्यानंतर एक झाड असेल तर त्याला आपण एकवचन असे म्हणतो, पण झाडांची संख्या वाढली तर त्याला आपण झाडे असे म्हणतो आणि तो अनेक वचन होतो. तर इथे वचन याची परिभाषा दिली आहे, कोणत्याही शब्दावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की एकापेक्षा अधिक आहे हे समजते यालाच त्या शब्दाचे वचन वचन असे म्हणतात. म्हणजेच काय, तर वचन जे आहे ते वस्तूंची संख्यांवर अवलंबून असते. जर वस्तू एक असेल तर त्याला आपण एकवचन असे म्हणतो आणि वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण अनेकवचन असे म्हणतो. आंबा या शब्दावरून एक आंब्याचा बोध होतो. आंबे या शब्दावरून अनेक आंब्यांचा बोध होतो. जेव्हा एखाद्या शब्दांवरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या शब्दांचे एकवचन मानले जाते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मुलांनो की जर वस्तू एकच असेल आणि त्या शब्दांवरून जर आपल्याला एकच वस्तूचा बोध होत असेल तर त्याला आपण एकवचन असे म्हणतो. जेव्हा एखाद्या शब्दांवरून वस्तू अनेक म्हणजेच एकापेक्षा जास्त आहेत असा बोध होतो तेव्हा त्या शब्दांचे अनेकवचन मानले जाते. तर जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू असेल आणि त्या शब्दावरून आपल्याला जर समजत असेल तर आपण त्याला अनेकवचन असे म्हणतो. इथे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, आंबा जो एकवचन आहे, आंबे जो अनेकवचन आहे, वही हे एकवचन आहे, वह्या अनेकवचन आहे, झाड हा शब्द एकवचन आणि झाडे हा शब्द अनेकवचन समजल्या जातं. पुढे अजून काही उदाहरणं दिलेली आहेत, एक पतंग अनेक पतंग, एक देश अनेक देश, एक शाळा अनेक शाळा. तर या उदाहरणावरून तुम्हाला काय समजून आलं मुलांनो, तर इथे बघा एक पतंग आणि अनेक पतंग, तर एक मध्ये पण पतंग शब्द आहे आणि अनेक मध्ये सुद्धा पतंग शब्द आहे. याचा अर्थ काय, तर एक आणि अनेक दोन्ही प्रकारांमध्ये शब्द सारखेच आहे. त्यानंतर इथे सुद्धा एक आणि अनेक मध्ये देश सारखाच शब्द दिलेला आहे. इथे सुद्धा शाळा एक आणि अनेक मध्ये सारखाच शब्द येणार. पतंग देश शाळा या शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. मराठीतील काही शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत, ती बदलत नाहीत, असे खास शब्द लक्षात ठेवावे लागतात. काही काही शब्द असे असतात मुलांनो जे एकवचन आणि अनेकवचन दोन्हीमध्ये सारखेच असतात, त्याची रूपं बदलत नाही. खाली बघा, एकवचनमध्ये सुद्धा घर आहे आणि अनेकवचनमध्ये घरे आहे. त्यानंतर इथे एकवचनमध्ये पण रंग आणि अनेकवचनमध्ये सुद्धा रंगच आहे. एकवचनमध्ये ढग आणि अनेकवचनमध्ये सुद्धा ढगच आहे. इथे एकवचनमध्ये वीज आहे आणि अनेकवचनमध्ये विजा आहे. एकवचन आहे चांदणी, त्याचं अनेकवचन दिलेलं आहे चांदण्या. इथे एकवचन होळी आहे तर त्याचं अनेकवचन दिलेलं आहे होळ्या. तर अशा प्रकारे इथे बरीच काही उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणावरून आपल्याला समजून आलं आहे की एकवचन म्हणजेच काय आणि अनेकवचन म्हणजेच काय. तर आपण पुढच्या अभ्यासामध्ये अजून काही बरीच उदाहरणं बघणार आहोत. तर अशा प्रकारे इथे वचनाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.